आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तो फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो. मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आयजींनी जी घेतली, मी ती प्रेस कॉन्फरन्स आता बघितलेली आहे, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे. आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहेत, 10 किलोचा गोटा हा जर विंडशील्डवर मारला, विंडशील्ड तुटली का नाही, 10 किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही, हा पहिला सवाल आहे. दुसरा, एकच गोटा आतमध्ये दिसलाय, हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे. आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तो फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला. आणि मग एवढा 1 किलोचा दगड लागला तर नुसते अॅब्रेशन्स का आहेत, त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही? त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलंय, यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला.